नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं माझ्या पुस्तकप्रेमी या चॅनलवर मनापासून खूप खूप स्वागत. मी पल्लवी एखंडे बोंबले आज तुमच्याकरता घेऊन आली आहे वृषाली जोशी लिखित शेरलॉक होम यांची स्टोरी. तर स्टोरीचं नाव आहे माझा रीन हिरा. बेकर रस्त्यावरील पसारा असलेल्या त्या खोलीत परत एकदा आल्यामुळे डॉक्टर वॉटसनला बरे वाटले. इथे अनेक प्रकारच्या उल्लेखनीय साहसांचा उगम झाला होता. त्याने भिंतीवर लावलेल्या शास्त्रीय तक्त्यांकडे फिरून पाहिले. अमलाने भरलेल्या रासायनिक बाटल्यांचा कोपरा, वॉयलिनची उघडी केस, तंबाखूच्या जुन्या नळ्या पडलेले कोळशाचे धातूचे भांडे, असे सर्व सामान तिथे पडले होते. शेवटी त्याचे डोळे बिलीच्या हसऱ्या व तरतरी चेहऱ्यावर स्थिर झाले. बिली हा होम्सचा नोकर, तरुण, अत्यंत हुशार व युक्तिबाज होता. त्या महान गुप्तहेराचे एकाकीपण कमी करण्यासाठी त्याचा हातभार लागत असे. बिली, काहीच बदललेले दिसत नाही. तू देखील होतास तसाच आहेस. मला अशी आशा आहे की त्याच्याबद्दल पण असेच म्हणता यावे, डॉक्टर वॉटसन बोलला. बिलीने थोड्या उदासीनतेने झोपायच्या खोलीच्या बंद दाराकडे पाहिले व म्हणाला, मला वाटतं तो अजून अंथरुणात झोपलेला आहे. छान. उन्हाळ्यातील संध्याकाळचे 7 वाजले होते. त्याच्या जुन्या मित्राच्या ठराविक दिनक्रम नसण्याची सवय अंगवळणी पडलेल्या डॉक्टर वॉटसनला याचे फारसे आश्चर्य वाटले नाही. म्हणजे मला वाटतं एक केस. हो सर, तो सध्या त्यात फार गुंतलेला आहे. मला त्याच्या तब्येतीची काळजी वाटते. तो अशक्त व फिकट होत चालला आहे, काही खात नाही. मिस्टर होम्स, तुम्हाला केव्हा जेवायला आवडेल? असे मिसेस हडसनने विचारल्यावर तो म्हणाला, परवा 7:30 वाजता. तुम्हाला माहिती आहे की एखाद्या केसच्या मागे तो असेल तर कसा वागतो? हो बिली, मला माहिती आहे. तो कुणाचा तरी पाठलाग करतो आहे. काल तो एका काम शोधणाऱ्या कामगाराच्या वेशात होता. आज तो एक म्हातारी बाई झाला होता आणि मी फसलो, खरच फसलो. पण आता मला त्याचे हे उद्योग माहिती झाले आहेत व आता त्याने अजून कसले सोंग घेतले तरी मी त्याला नक्की ओळखेन. सोफ्यावर टेकून ठेवलेल्या एका मोठ्या छत्रीकडे निर्देश करत हसत बिली म्हणाला, ती त्या म्हातारीचे सोंग घेण्याच्या साहित्यातील एक वस्तू आहे. पण बिली, हे सर्व काय चालले आहे? राज्याची गुप्त खलबते करावी, तशा खालच्या आवाजात बिली बोलला. तुम्हाला सांगायला माझी काही हरकत नाही सर, पण हे बाहेर कुठे फुटता कामा नये. ही राणीच्या मुकुटातील हिऱ्याची केस आहे. काय? तो 1,00,000 पौंडांचा दरोडा? हो सर, तो हिरा त्यांना परत मिळवायचा आहे. पंतप्रधान व गृहसचिव या सोफ्यावर बसले होते. मिस्टर होम्स त्यांच्याशी खूपच आदराने वागत होते. त्याने थोड्याच वेळात त्यांना शांत केले आणि शक्य असेल तेवढी मदत करण्याचे आश्वासन दिले. मग उमराव कॅन्टमियर, बापरे, याचा अर्थ काय माहिती आहे? पंतप्रधान, मला ठीक वाटले, पण जर मी काही बोलायचे ठरवले तर असे म्हणेन की तो गृहसचिव कॅन्टमियर मला फारच कडक वाटला. तसे पाहता तो सुजान मदतीला तत्पर असणारा असावा, पण त्याची अरेरावी मला सहन होत नाही व मिस्टर होम्स नाही. असं बघा, मिस्टर होम्सवर त्यांचा विश्वास नाही. मिस्टर होम्सकडे हे काम सोपवण्या देखील ते नाराज होते, पण त्यांचे काही चालले नाही. मिस्टर होम्सना हे माहिती आहे. जे समजायला पाहिजे ते मिस्टर होम्सना नेहमीच समजते. आपण अशी आशा करू की तो त्याच्या कामात यशस्वी होईल आणि उमराव कॅन्टमियर खजील होईल. पण मी काय म्हणतो बिली, ती खिडकी पडद्याने का झाकली आहे? 3 दिवसांपूर्वी मिस्टर होम्सने तसे केले आहे. त्यामागे काहीतरी मजेशीर कारण असावे. बिल पुढे झाला व सोंग घ्यायचे सामान भिंतीवरील गोलाकार खिडकी समोर बाजूला गेले. डॉक्टर वॉटसनच्या तोंडातून आश्चर्योद्गार बाहेर पडल्याशिवाय राहिला नाही. त्याच्या मित्राच्या चेहऱ्याशी जुळणारा मुखवटा तिथे पडला होता व गाऊनही पडला होता. त्या मुखवट्याचा पाऊन भाग खिडकीच्या दिशेने खाली झुकलेला होता.
जणू काही एक अदृश्य पुस्तक वाचले जात होते. थड खुर्चीवर बसले होते. बिलीने तो मुखवटा हलवून हवेत धरला. आपण तो वेगळ्या कोणात ठेवू म्हणजे खरा वाटेल. जर खिडकीचा पडदा खाली नसता तर मी त्याला हात लावायचे साहस केले नसते, पण पडदे उघडले असतील तेव्हा ते लांबूनही दिसू शकेल. आपण असेच काहीतरी मागे देखील वापरले होते मी येण्यापूर्वी, असेल, बिली म्हणाला. व त्याने खिडकीचे पडदे बाजूला करून बाहेर रस्त्यावर पाहिले. तेथून लोक आपल्याकडे बघत आहेत. आता एक जण मला खिडकीशी दिसतो आहे, तुम्ही पहा. वॉटसन एक पाऊल पुढे गेला. तेवढ्यात झोपायच्या खोलीचे दार उघडून उंच व बारीक होम्स आत आला. त्याचा चेहरा थोडा फिकट व ओढलेला दिसत होता, पण त्याचे एकंदर दिसणे नेहमीप्रमाणे दमदार होते. एका उडीत तो खिडकीजवळ आला व पडदे ओढून घेतले. हे असं पाहिजे. बिली, तुला तुझ्या जीवावर बेतले होते ते विसरलास? अजून तरी माझे तुझ्याशिवाय अडते. बरं वॉटसन, तुला या पूर्वीच्या जागी परत एकदा बघून चांगले वाटले. तू अगदी योग्य वेळी आला आहेस. मी पण तसेच समजतो. बिली, तू जाऊ शकतोस. वॉटसन, हा मुलगा म्हणजे एक अडचण होऊन बसला आहे. त्याला धोक्यात उडी घालायला सांगायला माझा निर्णय कितपत बरोबर आहे कुणास ठाऊ. होम्स, कसला धोका? अचानक मरणाचा? मी आज संध्याकाळी कसली तरी अपेक्षा करतो आहे. कसली अपेक्षा? खून होण्याची? वॉटसन, नाही नाही होम्स, तू विनोद करतो आहेस. माझ्या अत्यंत तोकड्या विनोद बुद्धीतून देखील मी यापेक्षा चांगला विनोद करू शकेन. पण मधल्या काळात आपण आरामात असू शकतो, नाही का? आपण पेयपान करू शकतो का? सिगारेटी व सोडा जुन्या जागीच असेल. तू नेहमी बसायचास त्या हाताच्या खुर्चीत. तुला बसलेले मला पाहू दे. तुला माझा पाईप आणि तंबाखू सहन होते अशी मी आशा करतो. सध्या त्या गोष्टींनी अन्नाची जागा घेतली आहे. पण तू नेहमीसारखे खात का नाहीस? कारण उपासमार केली की शरीर पुन्हा ताजेतवाने होते. एक डॉक्टर म्हणून माझ्या प्रिय वॉटसन, तुला हे कबूल केलेच पाहिजे की अन्नपचनानंतर शरीराला जे पोषण मिळते त्यातील बरेचसे मेंदूच्या कार्यात संपून जाते. मी मेंदू आहे वॉटसन. माझे काय बाकी शरीर म्हणजे जणू काही आत्रपुष्ट आहे, म्हणून मला मेंदूकडे लक्ष द्यायला हवे. पण प्रकृतीला हानिकारक आहे होम्स. तुझ्या स्मरणशक्तीला कामाला लावून माझ्या खुण्याचे नाव व पत्ता तू लक्षात ठेवू शकतोस. नंतर माझे प्रेम आणि आशीर्वाद यांच्यासह तुला ते स्कॉटलंड यार्डकडे पाठवता येईल. काउंट निग्रेटो सिल्वियस असे त्याचे नाव आहे. लिहून ठेव बरं, लिहून ठेव. 136 मूरसाइड्स गार्डन NW असा त्याचा पत्ता आहे. कळले? वॉटसनचा चेहरा अचानक काळजीयुक्त झाला. होम्स जो टोकाचा धोका पत्करत होता तो वॉटसनला माहिती होता, आणि तो जे म्हणाला ती अतिशयोक्ती नसून आहे त्यापेक्षा कमीच त्याने सांगितलेले असणार. वॉटसन हा कार्यतत्पर माणूस होता. या प्रसंगाला तोंड देण्यासाठी तो लगेच तयार झाला. तू माझ्यावर विसंबून राहा होम्स, मला 1-2 दिवस काही काम नाही आहे. तुझी नीती तत्वे कधी सुधारणार नाहीत. वॉटसन, खोटे बोलण्याचा दुर्गुण तू तुझ्यात नव्याने सामावलेला दिसतोस. प्रत्येक तासाला फोन येणारा व सतत कार्यमग्न असणारा असा तू एक व्यग्र डॉक्टर असलेला मला माहिती आहे, पण ते ह्या कामा इतके महत्वाचे नाही. पण तू या गुन्हेगारांना अटक करू शकत नाहीस का? हो वॉटसन, मी ते करू शकतो. त्याचीच त्यांना काळजी पडली आहे. पण मग तू ते करत का नाहीस? कारण हिरा कुठे आहे हे मला माहीत नाही. बिली मला बोलला मुकुटातील हरवलेल्या हिऱ्याबद्दल. हो, मोठा पिवळा मॅझनिन हिरा. मी जाळे टाकले आहे व मासा गळाला लागला आहे, पण मला हिरा मिळालेला नाही. त्या गुन्हेगाराला पकडून काय फायदा आहे? त्यांना गजा आड करून आपण जग अधिक सुंदर करू शकू, पण ते माझे उद्दिष्ट नाही. मला हिरा मिळवायला हवा आहे. काउंट सिल्वियस हा तुझ्या गळाला लागलेला मासा आहे का? हो, पण तो शार्क आहे, तो चावतो. दुसरा सॅम मर्टन टॉन बॉक्सर जातीचा मासा आहे. तो तितका वाईट नाही, पण काउंटने त्याला वापरले आहे. सॅम शार्क नाही, तो मूर्ख आडदांड
आणि रेम्या डोके आहे, तोही माझ्या जाळ्यात अडकलेला नाही. हा काउंट निग्रेटो सिल्वियस आहे कुठे? मी आज पूर्ण सकाळभर त्याच्या अगदी जवळ होतो. तू मला एका म्हाताऱ्या बाईच्या वेशात पाहिले असशील वॉटसन. मी ते सोंग अगदी बेमालूम वठवले. त्याने एकदा माझ्याकरता माझी छत्री देखील उचलली. तो अर्धवट इटालियन भाषेत व दक्षिणेकडील हेलात बोलला, मॅडम तुम्हाला सलाम. वॉटसन, आयुष्य हे विचित्र घटनांनी भरलेले आहे, पण त्यांच्या दुःखात शेवट होऊ शकला असता. शक्य आहे. मी स्ट्रॅबेन्झीच्या कारखान्यापर्यंत त्याचा पाठलाग केला. स्ट्रॅबेन्झी एअरगन बनवतात. पलीकडील खिडकीत ठेवलेली एका माणसाच्या पुतळ्यासारखी प्रतिमा तू पाहिलीस का? बिलीने तो माणूस तुला दाखवला असेल. त्याच्या सुंदर डोक्यात कितीही गोळी बसू शकते. ओहो, बिली काय झाले? एका ट्रे मध्ये कार्ड घेऊन बिली परत खोलीत येत होता. होम्सने त्याच्याकडे भुवया उंचावून कार्ड पाहिले व मनोरंजन झाल्यासारखे हसला. तो मनुष्य स्वतःच. मला हे अनपेक्षित होते. वॉटसन, लक्ष दे, तो पिळदार स्नायूंचा मनुष्य आहे. नेमबाज म्हणून त्याचे नाव तू कदाचित ऐकले असशील. त्याने जर त्याच्या प्रतिस्पर्ध्यांच्या यादीत माझे नाव घातले तर ते त्याच्या नेमबाजीच्या प्रदीर्घ भव्य कारकिर्दीत आणखी एक लक्ष वेध ठरेल. मी त्याच्या हल्ला करायला टपून बसल्याचे त्याला कळले असल्याचे यामुळे सिद्ध होत आहे. पोलिसांना बोलाव. बहुतेक मी ते करीन, पण इतक्यात नाही. वॉटसन, तू खिडकी बाहेर जरा चौकस नजर टाकतोस का? रस्त्यात कोणी रेंगाळते आहे का ते बघ. वॉटसनने पडद्याच्या कडांमधून काळजीपूर्वक पाहिले. हो, ताराजवळ एक दांडगट इसम आहे. हो, तो सॅम मर्टन असणार. विश्वासू पण मूर्ख सॅम. हा बिली कुठे गेला? तो वाट बघत थांबायच्या खोलीत आहे. मी घंटी वाजवल्यावर त्याला पाठव. हो सर. दार लावले जाईपर्यंत वॉटसन थांबला व मग तो तत्परतेने त्याच्या सहकार्याकडे वळला. इकडे बघ होम्स, हा गुन्हेगार माणूस आहे. तो काही करू शकतो. तो तुझा खून करायला सुद्धा आलेला असू शकतो. मला काही नवल वाटणार नाही. मी तुझ्या बरोबर राहतो. तू भयानक रीत्या संकटात सापडशील, त्याच्या तडाख्यात. नाही रे माझ्या प्रिय मित्रा, माझ्या तडाख्यात. असो, तरीही मी तुला सोडू शकत नाही. वॉटसन, तू जा, कारण आजपर्यंत माझ्या खेळीतील भूमिका तू योग्य प्रकारे निभावली आहेस. मला वाटते ती तू शेवटपर्यंत निभावशील. तो मनुष्य काहीतरी हेतू मनात ठेवून आला आहे, पण तो माझे सावज असू शकतो. होम्सने त्याची वही काढून काहीतरी लिहिले. स्कॉटलंड यार्डसाठी टॅक्सी कर व मुख्य CID ला हे दे. पोलिसांना घेऊन परत ये. ते त्या माणसाला अटक करतील. मी ते आनंदाने करतो. तू येण्यापूर्वी हिरा कुठे आहे हे शोधण्यासाठी मला अगदी थोडाच वेळ आहे. त्याने घंटीला हात लावला. मला वाटतं आपण झोपायच्या खोलीतून जाऊ. हा बाहेर पडायचा दुसरा मार्ग चांगलाच उपयोगी आहे. मला माझा शार्क बघायचा आहे, पण त्याने मला बघता कामा नये. आणि तुम्हाला माहिती आहे की असे करायचे मार्ग माझ्याकडे आहेत. एक मिनिटाने काउंट सिल्वियसला मार्ग दाखवत बिली आत शिरला. ती खोली रिकामी होती. तो प्रसिद्ध चतुरस्र खेळाडू आत आला. त्याच्याबरोबर तो धिप्पाड गावरान मोठ्या मिशा असलेला, फेंगाडे नाक असलेला, पातळ ओठांचा व दुष्ट चेहऱ्याचा माणूस सॅमही होता. सॅमला जरा बाहेर बसवून काउंट व बिली असे दोघेजण आत शिरले. काउंटने उत्तम कपडे घातले होते. मानेभोवती छान टाय, चकाकणारी पीन व चकाकणाऱ्या रिंगा त्याच्या चेहऱ्यावरचा आत्मविश्वास दाखवत होते. बिलीने बाहेर जाताना त्याच्या मागे दार लावल्यावर काउंटने रागीट डोळ्यांनी भोवताली पाहिले, जसे काही प्रत्येक वळणावर त्याच्यासाठी सापळेच लावून ठेवले आहेत. खिडकीजवळील हाताच्या खुर्चीत त्याने गाऊनच्या कॉलरवर एक भावनाशून्य डोके पाहिले. तेव्हा प्रथम त्याच्या चेहऱ्यावर मनोरंजन झाल्याचा भाव होते, पण नंतर त्याने आक्रमक पवित्रा घेतला. त्याच्या काळ्या खून उतरलेल्या डोळ्यात भयानक आशेचा प्रकाश तरळला. त्याने परत सभोवती पाहून कुणी पाहत नसल्याची खात्री केली. मग हळूच पाय न वाजवता त्याची काठी अर्धवट उगारून तो त्या शांत आकृतीकडे निघाला.
तो आता निर्णायक उडी मारून खाव घालणार इतक्यात एका शांत फसव्या आवाजाने झोपायच्या खोलीच्या दारातून त्याचे स्वागत केले. ते मोडू नकोस काउंट, ते मोडू नकोस, मारेकरी मागे वळला. त्याच्या आक्रसलेल्या चेहऱ्यावर आश्चर्याचे भाव उमटले. झटक्यात त्याने त्याची अर्धवट उगारलेली काठी पूर्णपणे उगारली व त्या नकली माणसापासून खऱ्या माणसाकडे त्याची हिंसक मुद्रा वळवली. त्या स्थिर करड्या डोळ्यांमध्ये खट्याळ हसू होते, त्यामुळे त्याचा हात बाजूला घेतला गेला. त्या पुतळ्याजवळ जात होम्स म्हणाला, ही छोटीशी छान वस्तू आहे, फ्रेंच मूर्तिकार टॅविनियर याने ती बनवली आहे. तुझा मित्र स्ट्रॅबेन्झी हवाई पिस्तूल बनवण्यात जितका हुशार आहे तितकाच हा मेनाचे पुतळे बनवण्यात हुशार आहे. काय म्हणता आहात सर, हवाई पिस्तूल? तुझी टोपी व काठी बाजूच्या टेबलावर ठेव. आभारी आहे, खाली बस. तू तुझे पिस्तूल काढून बाजूला ठेवण्याचे कष्ट घेशील का? ओहो, जर त्यावर तुला बसायचे असेल तर छान छान. तुझी ही भेट फारच उत्तम आहे, कारण मला तुझ्याबरोबर काही मिनिटे गप्पा मारायचे आहेत. काउंटने त्याच्या धमकीवजा भुवयात आणून जडपणे बघितले. होम्स, मलाही तुझ्याशी थोडे बोलायचे आहे, म्हणूनच मी इथे आता आलो होतो. हे मी नाकबूल करत नाही. टेबलाच्या कडेला बसलेल्या होम्सने त्याचे पाय हलवले. तुझ्या डोक्यात काहीतरी वेगळीच कल्पना असल्याचे माझ्या लक्षात आले. माझ्याकडे तुझे इतके खाजगीपणे लक्ष का? कारण तू मला त्रास देण्यासाठी काहीतरी वेगळीच पद्धत अवलंबलीस. तू तुझे हस्तक माझ्यावर पाळत ठेवण्यासाठी नेमलेस. माझे हस्तक? मी तुला सांगतो असे काही नाही. हलकट, मी त्यांचा पाठलाग केला होम्स. काउंट सिल्वियस हा लहानसा मुद्दा आहे, पण माझ्याशी बोलताना माझ्या नावामागे रीत म्हणून तरी तू मिस्टर लावायला हवे होते. जेव्हा तू माझ्याशी बोलत होतास तेव्हा तुला कळले असते की माझे नेहमीचे काम म्हणून मी चोरांच्या फलटणीतल्या अर्ध्यांचा तरी पाठलाग करत असतो. पण तुला हे पटेल की कधी कधी एखाद्या बाबतीत ते अन्यायकारक ठरू शकते. ठीक आहे, तर मग मिस्टर होम्स. छान, पण मी तुला खात्री देतो की माझ्या तथाकथित सहकाऱ्यांबद्दल तुझा गैरसमज झाला आहे. काउंट सिल्वियस छद्दीपणे हसला. तुझ्यासारखे इतर लोकांनाही निरीक्षण करता येऊ शकते. काल एक वयस्क उत्साही मनुष्य होता, आज एक वयस्क बाई होती. ते दिवसभर माझ्या मागावर होते. खरंच सर, तुम्ही मला धन्यवाद देत आहात. म्हातारा बॅरन डोसन फाशी देण्यापूर्वीच्या आधीच्या रात्री मला म्हणाला, कायद्याने माझ्यावर जे आरोप लावले गेले ते ठीक आहे, पण मी घेतलेली सोंगे मात्र तू ओळखून माझे कसब वाया घालवलेस. आणि आता काउन तू मी वठवलेल्या सोंगांची स्तुती करतो आहेस. तो तू तू स्वतः होतास? होम्सने खांदे उडवले. मिनोरीज मध्ये तू माझ्या हातात दिलेली त्या कोपऱ्यात पडलेली छत्री तू बघू शकतोस. त्यानंतर तुला संशय येऊ लागला. जर मला माहिती असते तर तुला कधीच, तर मग हे चांगले घर तू कधीच पाहिले नसतेस हे मला नक्की माहिती होते. आपण सगळ्यांनी एकमेकांबद्दल नापसंती दर्शवण्याच्या संधीकडे दुर्लक्ष केले. जसे झाले तसे तुला माहिती नाही, म्हणून आपण इथे आहोत. काउंटच्या धमकीवजा डोळ्यांपेक्षा त्याच्या आक्रसलेल्या भुवया जास्तच आक्रसल्या. तू जे म्हणतो त्याने गोष्ट आणखी चिघळणार आहे. ते तुझे सहकारी नव्हते, ती तूच घेतलेली सोंगे होती. तू स्वतःच होतास? तू मुद्दाम असे केलेस का? चल काउंट, तू अल्जेरियामध्ये सिंहाची शिकार करत होतास, बर मग? पण का? का? तो खेळ होता, धोका होता, साहस होते आणि निसंशय उपद्रवी गोष्टींपासून देशाला वाचवायला. बरोबर, पण माझा अंदाज मी सध्या माझ्याजवळच ठेवतो. काउंटने त्याचे पाय उंचावून उडी मारली आणि त्याचा हात आपोआप पॅन्टच्या मागच्या खिशात गेला. खाली बसा महाशय, खाली बसा. यापेक्षा अधिक व्यवहारी कारण आहे. मला तो पिवळा हिरा हवा आहे. काउंट सिल्वियस दुष्टपणाने हसत त्याच्या खुर्चीवर बसला. तुला माहिती आहे की मी त्यासाठी तुझ्या मागे होतो. आज रात्री तू इथे आहेस कारण मला याबाबत कितपत माहिती आहे
हे आजमावण्यासाठी आणि माझी येथून उचल बांगडी करणे कितपत महत्वाचे आहे हे ठरवण्यासाठी। तुझ्या दृष्टिकोनातून मला असे म्हणावे लागेल की ते अत्यंत महत्वाचे आहे, कारण मला या प्रकरणाबद्दल पूर्ण माहिती आहे। फक्त एक गोष्ट सोडून जी तू मला आता सांगणार आहेस। हो खरं का? आणि ती कुठली गोष्ट आहे? मुकुटातील हिरा आता कुठे आहे? काउंटने तीक्ष्णपणे त्याच्याकडे पाहिले। तुला जे जाणून घ्यायचे आहे का? पण मी ते तुला का म्हणून सांगणे? तू सांगू शकतोस व तू सांगशील खरच। काउंट सिल्वियस, तू मला थापा मारू शकत नाहीस। होम्सचे डोळे त्याच्याकडे टक लावून बघताना बारीक झाले व धोक्याची सूचना देत स्टील सारखे चमकू लागले। तू जणू एखादी काच आहेस व मला तुझे मन पूर्णपणे दिसत आहे। मग हिरा कुठे आहे हे देखील तुला दिसेल। होम्सने मजेने टाळ्या वाजवल्या। मग शब्दात पकडल्याच्या थाटात तो म्हणाला, म्हणजे तुला ते माहिती आहे, तू ते कबूल केले आहे? मी काही कबूल केलेले नाही। हे बघ काउंट, तू शहाणा असशील तर मी सांगतो ते ऐकायला तयार हो, नाहीतर मग तुरुंगात जायची तयारी ठेव। काउंट सिल्वियसने त्याचे डोळे छताकडे वळवले। तू खोटे बोलतो आहेस। एखाद्या बुद्धिबळपटूने त्याची जिंकण्यापूर्वीची खेळी खेळताना जसा विचार करावा तशा तऱ्हेने होम्सने त्याच्याकडे पाहिले। मग त्याने टेबलाचा खण उघडून लहानशी वही काढली। मी या वहीत काय काय लिहिले आहे माहिती आहे? नाही सर, मला माहिती नाही। तुला लिहिले आहे? मला? हो तुला। तू इथे आहेस व तुझे प्रत्येक वाईट कृत्य व धोकादायक आयुष्य या वहीत लिहिलेले आहे। अंगार भरलेले डोळे घेऊन काउंट ओरडला, छे छे होम्स, माझ्या सहनशीलतेला मर्यादा आहेत। काउंट, मी प्रत्येक गोष्ट इथे आहे। तुला ज्या मिसेस हॅरॉल्डने ब्लायमर इस्टेट दिली व जी तू चुटकी सरशी जुगारात हरवून बसलास, त्या मिसेस हॅरॉल्डच्या मृत्यूबद्दलच्या सत्यकथा तू स्वप्ने बघतो आहेस, आणि मिनी वॅरंटचा पूर्ण जीवन इतिहास केला सोडत त्यातून तुला काहीच मिळणार नाही। काउंट, अजूनही पुष्कळ आहे। 13 फेब्रुवारी 1892 मध्ये रिवेराला जाणाऱ्या डिलक्स गाडीत केलेली चोरी, त्याच वर्षी क्रेडिट लिओनियस बँकेचा दिलेला खोटा चेक। नाही, तू चुकतो आहेस, म्हणजे इतर सर्व आरोप खरे आहेत। आता असे बघ काउंट, तू उत्तम पत्ते खेळणार आहेस, पण जेव्हा दुसऱ्या हातात सर्व हुकुमाची पाने असतात तेव्हा तुझा उतारी करायचा वेळ वाचतो। तू म्हणत होतास त्या हिराचा या सर्वाशी काय संबंध आहे? हळू काउंट, तुझे अधीर मन शांत ठेव। मला माझ्या संत पद्धतीने सर्व उलगडू दे। हे सर्व तुझ्या विरुद्धचे पुरावे माझ्याकडे आहेत। सर्वात वर्तान म्हणजे मुकुट हिरा चोरी संबंधी माझ्याकडे तू व तुझा मित्र दोघांविरुद्ध भक्कम पुरावे आहेत। खरच? तुला व्हाईट हॉलकडे नेणाऱ्या टॅक्सी चालक व परत आणणारा टॅक्सी चालक मला ठाऊक आहे। तुला तिथे पाहणाऱ्या एलकेने मला कळवले आहे। तुझा खेळ आता खलास झाला आहे। काउंटच्या कपाळावरील शिरा तट्ट फुगल्या। त्याच्या काळ्या हाताच्या मुठी रागाने आवळल्या गेल्या। त्याने बोलायचा प्रयत्न केला पण त्याच्या तोंडातून शब्द फुटेनात। होम्स म्हणाला, अशी माझी खेळी आहे। मी माझे सर्व पत्ते टेबलावर मांडले आहेत, पण एक पत्ता त्यात नाही, तो म्हणजे हिऱ्यांचा राजा। तो कुठे आहे ते मला माहिती नाही। तुला कधीच माहिती होणारही नाही। नाही काउंट, आता तरी शहाण्यासारखे वाग, परिस्थिती नीट लक्षात घे, तुला 20 वर्षांचा तुरुंगवास होईल। सॅम मर्टनचेही तसेच। तुला त्या हिऱ्याने काय लाभ होणार आहे? काहीच नाही। पण तू जर तो परत केलास तर खरे तर मी गुन्हा दाखल करायचे टाळीन। मला तू किंवा सॅम नको आहात, आम्हाला हिरा हवा आहे। तो देऊन टाक व माझ्या मते तू भविष्यात काही गैरधंदे करत नाहीस। तोपर्यंत तू मोकळा असशील, पकडला जाणार नाहीस। पण तू आताही काही चलाखी केलीस तर ती शेवटचीच ठरेल। आत्ताचे माझे काम हिरा मिळवायचे
आहे. तुला कैद करायचे नाही, पण मी नकार दिला तर का देशील? मग तुझ्या दुर्दैवाने माझे काम तुला पकडणे हे राहील, हिरा मिळवणे नव्हे. घंटीचा आवाज ऐकून बिली आत आला. काउंट, मला वाटते इथे तुझा मित्र सॅमही हजर असलेला बरा. शेवटी त्याचे म्हणणे काय आहे हे देखील पाहायला हवे. बिली, तुला एक कुरूप व आडदाण इसम दाराबाहेर दिसेल, त्याला आज यायला सांग. सर, त्याने नकार दिला तर? काही मारामारी वगैरे करू नको, त्याच्याशी सभ्यपणे वाग. जर तू त्याला सांगितलेस की काउंट सिल्वियसने त्याला बोलावले आहे तर तो नक्की येईल. बिली गेल्यावर काउंटने विचारले, आता तू काय करणार आहेस? माझा मित्र वॉटसन माझ्याबरोबर होता. मी त्याला सांगितले की एक शार्क व एक मूर्ख माझ्या गळाला लागले आहे. आता मी माझे जाळे खुले केले की लगेच पोलीस येतील. काउंट त्याच्या खुर्चीतून उठला. त्याचा हात त्याच्या पाठीमागे होता. होम्सने त्याच्या गाऊनच्या खिशामधून अर्धवट बाहेर डोकावणारे काहीतरी काढून हातात धरले. तू तुझ्या अंथरुणावर मरणार नाही आहेस होम्स. माझीही तशीच कल्पना आहे, त्यामुळे काय फरक पडतो? काउंट, तू इथून गेलास की बहुधा फासावरच लटकायची शक्यता जास्त वाटते आहे. हा भविष्यातील हिरा चांगला नाही, पण आता आपण आनंद का साजरा करू नये? निर्ढावलेल्या गुन्हेगाराचे धोकादायक डोळे असलेले एक रानटी पशु अचानक हलकीशी उडी मारून अंधारातून येऊ लागला. माझ्या मित्रा, पिस्तुलाचा नेम धरून काही उपयोग नाही, होम्स शांत आवाजात बोलला. तुला चांगलेच माहिती आहे की मी तुला ते पिस्तूल काढायला वेळ दिला तरी तू ते वापरण्याचे धाडस करू शकत नाहीस. ती भीतीदायक आवाज करणारी गोष्ट वापरण्यापेक्षा ते हवाई पिस्तूल बरे. आहा, मला वाटतं तुझ्या प्रिय मित्राचा पायरो मी ऐकला. नमस्कार मिस्टर मर्टन, मारामारी पटू. दणकट मूर्ख मनुष्य दारात चमत्कारिकपणे उभा राहिला. त्याचा उभट चेहरा हट्टी दिसत होता. तो होम्सकडे प्रश्नार्थक नजरेने बघत होता. होम्सची सुसंस्कृत पद्धत त्याच्यासाठी नवीन अनुभव होता, आणि जरी ती त्याला पुसटपणे शत्रुत्वाची वाटत असली तरी त्याला कळत नव्हते की होम्सची कसे वागावे. तो मदतीसाठी त्याच्या हुशार मित्राकडे वळला. काउंटने त्याचे खांदे उडवले व होम्सने उत्तर दिले, मिस्टर मर्टन, जरी मी आता काही गोष्टी उघड केल्या नाहीत तरी त्या आज ना उद्या बाहेर येणारच आहेत. त्या बॉक्सरने अजूनही त्याच्या सहकाऱ्याकडे बघणे चालू ठेवले. हा फालतू विनोद करायचा प्रयत्न करतो आहे का? मी आत्ता त्या मनस्थितीत नाही. नाही तशी माझी अपेक्षा नाही, होम्स बोलला. मला वाटतं मी तुला नक्की सांगू शकतो की जसजशी संध्याकाळ होत जाईल तसतसे तुला कमी विनोदी वाटत जाईल. आता इकडे बघ काउंट सिल्वियस, मी कामात व्यग्र असणारा माणूस आहे आणि मी वेळ फुकट घालवू शकत नाही. मी त्या झोपायच्या खोलीत जातो आहे. मी नसलो तरी तुम्ही घरच्यासारखे मोकळेपणाने रहा. माझा अडथळा गेल्यामुळे तू तुझ्या मित्राला काय काय कुठपर्यंत येऊन ठेपले आहे हे स्पष्ट करू शकशील. मी माझ्या व्हायोलिनवर एक हॉफमनची धून वाजवायचा प्रयत्न करतो व 5 मिनिटात तुझे अंतिम उत्तर ऐकण्यासाठी परत येतो. तुला काय पर्याय आहेत याचा चांगलाच अंदाज आला आहे, नाही का? तुम्हाला अटक करून घ्यायची आहे की हिरा द्यायचा आहे? होम्स त्याचे व्हायोलिन घेऊन गेला. थोड्या वेळाने त्या बंद खोलीच्या दारातून त्या धूनमधील रेंगाळणारे स्वर ऐकू येऊ लागले. त्याचा मित्र त्याच्याकडे वळाल्याबरोबर मर्टनने अधीरतेने विचारले, मग काय ठरले? त्याला हिऱ्याबद्दल माहिती आहे का? त्याला नक्कीच माहिती आहे. त्याला हिऱ्याबद्दल काहीच माहिती नाही यावर माझा विश्वास नाही. अरे देवा, बॉक्सरचा फिकट चेहरा अजून पांढरा फटक पडला. एलके सॅर्डन्सने आपल्याला धोका दिला आहे, त्याने असे का केले? का? बरं, पण आता आपल्याला काय करायचे ते ठरवायला हवे. झोपायच्या खोलीच्या दाराकडे संशयाने बघत बॉक्सर म्हणाला, 1 मिनिट थांब. तो निरीक्षण करणारा सावध माणूस आहे, पण मला वाटतं तो ऐकत नसावा.
त्या व्हायोलिनच्या आवाजापुढे त्याला काय ऐकू जाणार आहे ते बरोबर आहे, पण पडद्यामागे कुणीतरी आहे। या खोलीत फारच पडदे आहेत, आजूबाजूला बघत तो बोलला। त्याला खिडकीत पहिल्यांदाच एक पुतळा दिसला। तो पुतळा निरखून बघत राहिला। काही बोलायला तो फारच आश्चर्यचकित झाला होता। काउंट म्हणाला, अरे हा खोटा आहे, खोटा आहे। पण मला धक्का बसला, मॅडम तुसाचा वाटतो आहे गाऊन आणि काय काय सगळा त्याचा मूर्खपणा आहे। पण मग पडदे काउंट, हो पडदे बघायचे सोड, आपण आपला वेळ फुकट घालवत आहोत, त्या पडद्यांमध्ये विशेष काही नाही। तो हिऱ्याच्या बाबतीत आपल्याला मागे टाकू शकेल, तो हिऱ्याचा माग काढू शकेल, पण हिरा कुठे आहे हे आपण सांगितले तर तो आपल्याला पळून जाऊ देईल। काय 1 लाखाचा हिरा सोडून द्यायचा? एक तर हे तरी नाहीतर ते तरी। सॅम मटरने त्याचे डोक्यावरील छोटे केलेले केस खाजवले। तो तिथे एकटाच आहे, काउंटने मान हलवली। तो सशस्त्र आहे, त्याला गोळी मारली तरी या अशा जागेतून बाहेर पडणे कठीण आहे। शिवाय त्याच्याजवळ पुरावे आहेत, ते पोलिसांना पण माहिती असायची शक्यता आहे। हॅलो, ते काय आहे? खिडकीतून काहीतरी खोटा आवाज ऐकल्याचा भास झाला। दोघे गरकन वळले, पण सर्व काही शांत होते। खोली तर नक्की रिकामी होती, पण खुर्चीत एक विचित्र आकृती कशी काय बसलेली दिसत होती। मर्टॉन म्हणाला, रस्त्यात काहीतरी, इथे बघ बॉस, तुझे डोके चांगले चालते, आपण नक्कीच इथून निसटू शकू। जर निसटणे शक्य नसले तर मग आता तू काय ते ठरव। मी याच्यापेक्षा हुशार लोकांना फसवले आहे। हिरा माझ्या गुप्त खिशात आहे, तो मला काही झाले तरी द्यायचा नाही। आज तो इंग्लंडमधून बाहेर जाईल व रविवारपूर्वी ॲम्स्टरडॅममध्ये त्याचे 4 तुकडे होतील। त्याचा वॅन सेंडरबद्दल काही माहिती आहे। मला वाटतं वॅन सेंडर पुढील आठवड्यात जातो आहे। जाणार होता, पण आता त्याला पुढील बोटीने जावे लागेल। आपल्यापैकी कुणीतरी हिरा घेऊन लाईम रस्त्याला जाऊन त्याला सांगायला हवे, पण ते खोटारडे तयार नसतील। आता आपण ठरवले ते त्याला ऐकवेच लागेल, दुसरे काही नाही। आता एक क्षणही दवडता कामा नये। धोक्याची जाणीव होणे ही त्या खेळाडूची नैसर्गिक सवय बनली होती। तो थांबला व खिडकीकडे निरखून पाहिले। हो नक्कीच, रस्त्यावरून तो हळू आवाज आला। त्याने पुढे चालू ठेवले, आपण होम्सला सहज उल्लू बनवू शकतो, असं बघ। तो मूर्ख शिरोमणी त्याला हिरा दिला तर आपल्याला पकडणार नाही। ठीक आहे, मग आपण त्याला हिरा देत असल्याचे सांगू। आपण त्यासाठी त्याला भलत्याच ठिकाणी पाठवू, आणि तो चुकीच्या मार्गावर आला हे त्याला कळण्यापूर्वी तो हिरा हॉलंडच्या पोचेल आणि आपण देशाबाहेर। सॅम मर्टन तोंड भरून हसत म्हणाला, हे ठीक वाटते आहे। तू जाऊन त्या डच माणसाला बिलीला घाई करायला सांग। मी त्या भोळ्या बावळटाला खोटे खोटे शरण आल्यासारखे भासवतो। मी त्याला सांगतो की हिरा लिव्हरपूलमध्ये आहे आणि ती पिरपीर तो व्हायोलिनचा आवाज थांबव, तो माझ्या अंगावर येतो आहे। जेव्हा त्याला कळेल की हिरा लिव्हरपूलमध्ये नाही, तेव्हा तो तिथे अडकेल व आणि आपण बाप रे, तो तू स्वतःबरोबर बाळगतोस आहे, हे नवल आहे। मग मी तो कुठे सुरक्षित ठेवणार? जर आपण तो व्हाईट हॉलमध्ये ठेवला असता तर कोणीतरी नक्कीच माझ्या सामानातून चोरला असता। आपण त्याच्याकडे एक दृष्टिक्षेप टाकू। काउंटने त्याच्या मित्राकडे आनंदाने कटाक्ष टाकला, पण त्याचा न धुतलेला हात पुढे आलेला बघून त्याने त्याच्याकडे दुर्लक्ष केले। तुला काय वाटलं मी तो माझ्याकडून हिसकावून घेईन? हे बघ, मला तुझ्या असल्या वागण्याचा कंटाळा आला आहे। ठीक आहे सॅम, आपल्याला भांडण परवडणार नाही। जर तुला सोंग घेण्यासाठी नटायचे सामान बघायचे असेल तर खिडकीजवळ ये। आता तो हिरा उजड्यात धर,
हाँ असा, आभारी आहे. एक उडी मारून होम्स त्या बोगस खुर्चीतून उठला व तो अमूल्य हिरा हस्तगत केला. त्याने तो हात तत धरला व दुसऱ्या हाताने पिस्तूल काढून काउंटच्या डोक्यावर नेम धरला. हे दोन खलनायक बेसावधपणे अत्यंत नवल वाटून मागे सरकले. ते भानावर येण्यापूर्वी होम्सने घंटी वाजवली. मारामारी नको, सभ्य गृहस्थ हो, झटपट नको. अजिबात झटापट नको. हां, मी तुम्हाला विनंती करतो, निदान फर्निचर वरचा तरी विचार करा. तुम्हाला हे कळले असेल की तुम्ही इथून हलू शकत नाही. खाली पोलीस थांबले आहेत. काउंटचा राग व भीतीवर गोंधळलेल्या भावनेने मात केली. तो आश्चर्याने तोंड वासून बोलला, तुला कसे कळले? तुला आश्चर्य वाटणे साहजिक आहे. माझ्या झोपायच्या खोलीपासून निघणारे दुसरे दार पडद्यामागे येऊन पोचते. मी असा तर्क केला की मी पुतळा हलवला तेव्हा तुम्ही तो आवाज ऐकला, पण माझे नशीब जोरावर होते त्यामुळे तुमचे स्फोटक संभाषण मला ऐकायला मिळाले. मी ऐकतो आहे हे तुम्हाला कळले असते तर तुम्ही नक्कीच ते थांबवले असते. काउंटने माघार घेतल्याचा हावभाव केले. होम्स, तुझी कमाल आहे, तू खरा खुरा राक्षसच आहे, त्याच्यापासून फार वेगळा नाही. होम्स नम्रपणे हसत उद्गारला. सॅम मर्टनच्या मंद बुद्धीने हळूहळू परिस्थितीचा अंदाज घेतला. आता जिन्यात जोरात पायरव ऐकू येऊ लागला तेव्हा त्याने शांतपणा सोडला. तो बोलला, पोलीस आले, पण मी काय म्हणतो, मला अजून ते व्हायोलिन वाजत असल्याचा आवाज येतो आहे. होम्स म्हणाला, तो आवाज ओय तुझे बरोबर आहे, ते चालूच आहे. नवीन ग्रामोफोन हा खास शोध आहे. एकदम बरेच पोलीस आत घुसले. हातकड्या घालून गुन्हेगारांना खाली थांबलेल्या गाडीत नेण्यात आले. वॉटसन होम्स बरोबर रेंगाळला. एक नवीन मानाचा तुरा होम्सच्या टोपीत खोवला गेल्याबद्दल वॉटसनने त्याचे अभिनंदन केले. तेवढ्यात हातात कार्ड असलेले ट्रे घेऊन बिली आल्यामुळे त्यांच्या संभाषणात व्यत्यय आला. उमराव कॅन्टमियर आले होते. सर, बिली त्यांना आत घेऊन ये, हा माझ्याबरोबर काम करणारा मुलगा कामात चांगला रस घेतो आहे, होम्स बोलला. एका बारीक कडक शिस्तीचा वाटणाऱ्या माणसासाठी दार उघडले. त्याचा चेहरा चिंचोळा होता. खाली वळलेल्या काळ्या व्हिक्टोरियन काळातल्या चकाकणाऱ्या मिशा त्याच्या गोल खांद्यांना व क्रूश शरीराला शोभत नव्हत्या. होम्सने पुढे होऊन मित्रत्वाने हस्तांदोलन केले पण फारसा प्रतिसाद मिळाला नाही. उमराव कॅन्टमेयर, कसे काय? वर्षातील या काळात हवा थंड असते पण आज थोडे गरम आहे. मी तुमचा मोठा कोट उतरवायला मदत करू का? नको, आभारी आहे, मी तो काढत नाही. होम्सने जोराने त्याचा हात शर्टावर दाबला. माझा मित्र वॉटसन तुम्हाला आश्वासन देईल की हा हवा बदल फसवा असतो. त्या उमरावाने अधीरतेने स्वतःला मोकळे केले व बोलला, मी अगदी आरामात आहे सर, मी इथे थांबत नाही. मी फक्त तुम्ही स्वतःहून अंगावर घेतलेल्या कामात किती प्रगती केली आहे हे बघायला आलो होतो. ते कठीण आहे, फारच कठीण. तुम्हाला ते तसे वाटेल अशी भीती मला वाटतच होती. त्या वयस्क माणसाच्या ओठांवर फसवे स्मित होते. प्रत्येक माणसाच्या मर्यादा असतात मिस्टर होम्स, पण आत्मसमाधानाच्या खुजेपणापासून त्या आपल्याला वाचवतात. हो सर, मी मोठ्या कोड्यात पडलो आहे निसंशय, विशेषतः एका बाबतीत. बहुधा तुम्ही मला मदत करू शकाल. दिवसभरात तुम्ही ते करायला बहुधा फार उशीर केलात. मला वाटते तुमच्याकडे तुमच्या परिपूर्ण पद्धती आहेत, तरीही अजून मी मदत करायला तयार आहे. उमराव कॅन्टमियर, असे बघा, आपण खऱ्या चोरांविरुद्ध नक्कीच केस करू शकतो जर तुम्ही त्यांना पकडलेत तर. बरोबर, पण प्रश्न असा आहे की आपण त्यासाठी कशी हालचाल करायची, हे जरा अति लवकर होत नाही का? हे जवळजवळ आपले बेत तयार असल्यासारखे आहेत, पण त्यांच्या विरुद्ध तुम्ही कुठला भक्कम पुरावा धरणार? प्रत्यक्ष हिरा त्यांच्याजवळ असणे, तुम्ही त्या जोरावर त्याला पकडू शकाल? अगदी निसंशयितपणे. होम्स क्वचितच हसे.
पण आत्ता तो बऱ्याच काळाने हसण्याच्या अगदी जवळ आलेला त्याचा जुना मित्र वॉटसन याला वाटले. तसे असेल तर प्रिय सर, मग मी दुःखाने तुम्हाला अटक करायची गरज आहे असे सांगेन. उमराव कॅन्टमीर खूप रागावले. त्यांचे फिके गाल एखाद्या जुन्या पुराण्या वनव्यासारखे तेजाळून उठले. मिस्टर होम्स, तुम्ही फारच स्वातंत्र्य घेता. गेल्या 50 वर्षांच्या माझ्या व्यावसायिक आयुष्यात मला अशी केस आठवत नाही. मी महत्वाची कामे करण्यात गर्क असलेला व्यग्र माणूस आहे. माझ्याकडे मूर्ख विनोदांसाठी वेळ नाही व मला त्याची आवडही नाही. सर, मी तुम्हाला मोकळेपणे सांगू शकतो की तुमच्या सामर्थ्यावर माझा कधीच विश्वास नव्हता. ही बाब पोलिसांकडे सोपवली गेली असती तर ते जास्त सुरक्षित ठरले असते असे माझे कायम मत होते. तुमचे वर्तन बघता माझा हिरा खरा ठरला. तेव्हा आता मी तुमची रजा घेतो. होम्सने त्याची जागा बदलली आणि तो त्यांच्या व दाराच्या मध्ये जाऊन उभा राहिला. म्हणाला, एक मिनिट सर, तो हिरा तात्पुरता ताब्यात असण्यापेक्षा तो कायमचा खराखुरा घेऊन जाणे हा जास्त गंभीर गुन्हा ठरेल. सर, हे अगदी असहनीय आहे. मला जाऊ दे. तुमच्या लांब कोटच्या उजव्या खिशात हात घाला. सर, याचा अर्थ काय? इकडे या, मी काय सांगितले ते करा. एका झटक्यात होम्सने समोर आश्चर्यचकित झालेला माणूस उभा होता. त्याच्या थरथरणाऱ्या तळव्यावर तो लखलखता पिवळा हिरा होता. तो आवाक होऊन राग प्रकट करत उभा होता. काय हे कस काय होम्स? फार वाईट सर कॅन्टमीअर, फार वाईट. होम्स ओरडला, माझा जुना मित्र तुम्हाला सांगेल की मला व्यवहारी विनोद करायची सवय आहे आणि एखादी नाटकी परिस्थिती मी कधीच टाळू शकत नाही. मी एवढे स्वातंत्र्य घेतो, मोठे स्वातंत्र्य. मी कबूल करतो की आपला वार्तालाप सुरू होतानाच मी तुमच्या खिशात तो हिरा टाकला. त्या वयस्क माणसाने हिऱ्याकडून त्या हसऱ्या चेहऱ्याकडे नजर वळवली. सर, मी गोंधळून गेलो आहे. पण हो, हा खरंच हिरा, मॅझरीन हिरा आहे. मिस्टर होम्स, तुम्ही म्हटल्याप्रमाणे तुमचा विनोदी स्वभाव थोडा नकोसा वाटला व त्याचे प्रकट होणे जरा अवेळी होते. तरी शेवटी आम्ही तुमचे ऋणी आहोत. तुमच्या व्यावसायिक कारकिर्दीत आश्चर्यकारक याविषयी संशय व्यक्त केल्याचे माझे वक्तव्य मी मागे घेतो. पण कसे काय, ही केस अजून अर्धी संपलेली आहे. त्याचे सर्व बारीक सारीक स्पष्टीकरण आपण नंतर करू. उमराव कॅन्टमीअर, आता परत गेल्यावर तुमचा उच्चपदस्थ वर्तुळात या यशस्वीततेची वाखाणणी करण्याचे आनंद तुम्ही घ्याल. तेव्हा मी केलेल्या छोट्याशा विनोदी गमतीचे परिमार्जन होईल. बिली उमरावांना बाहेर घेऊन जा व मिसेस हडसनना सांग की त्यांनी आपल्या दोघांसाठी जेवण पाठवले तर मला आनंद होईल. धन्यवाद. अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.